बातमी आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविषयीची एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी एसटी महामंडळ आता सरसावलं आहे रोजंदारीवरती काम करणाऱ्या तीनशे ते साडेतीनशे कामगारांना एसटी महामंडळानं सेवा समाप्तीची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे या कामगारांनी चोवीस तासामध्ये कामावरती हजर व्हावं अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा समाप्त करण्यात येईल असं या नोटीशीमध्ये म्हंटलं गेलंय आतापर्यंत कर्मचाऱ्यांना निलंबित दरम्यान मंगळवारी एस टी महामंडळाचे सुमारे साडेसात हजार कर्मचारी हजर झालेले आहेत या सगळ्या संदर्भातली आपण माहिती जाणून घेणार आहोत अमेय राणे सध्या आपल्यासोबत आहे अमेय एस टी कामगारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे काय नमूद केलेलं आहे या नोटीसीमध्ये स्वतः आता पंधरा दिवसांहून अधिक काळ लोटून गेलेला आहे एस टी कर्मचाऱ्यांचा हा जो संप आहे तो सुरू आहे आणि महामंडळानं आता कारवाईला जी आहे ती गती देण्यास सुरुवात केलेली आहे कारण की मुंबई उच्च न्यायालयात सुद्धा हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कामगार संपावर ठाम आहेत कोर्टाची अवमान करण्याची कारवाई सुद्धा एका बाजूने सुरू होण्याची शक्यता आहे आणि दुसऱ्या बाजूने एस टी महामंडळानं आपली कारवाई जी आहे ती अधिक तीव्र केलेली आहे जे कर्मचारी एस टीच्या सेवेत आहेत त्यांच्यावर तर कारवाई होईलच परंतु जे कंत्राटी पद्धतीवर कामगार रोजंदारीवर आहेत एस टीवर म्हणजे ज्यांचं दिवसाचे पैसे त्यांना मोजले जातात दिवसाची जेवढी सेवा ते एस टीला देतात तेवढे त्यांना दिवसाला पैसे दिले जातात या कामगारांनी तातडीनं कामावर रुजू व्हावं अन्यथा त्यांची थेट सेवा समाप्तीची ऑर्डर त्यांना देण्यात येईल म्हणजे त्यांना थेट कामावर काढून टाकण्यात येईल असे स्पष्ट निर्देश एस टी महामंडळातर्फे देण्यात आलेले आहेत जवळपास तीनशे ते साडेतीनशे लोकांना अशा प्रकारच्या नोटिसा गेलेल्याही आहेत रोजंदारीच्या कामगारावर म्हणजे कंत्राटी पद्धतीवर साधारणतः दीड ते दोन हजार कामगार जे आहेत ते एस टीच्या सेवेत आहेत त्यामुळे त्यांनी आता खरंतर विचार करण्याची गरज आहे की त्यांनी या संपात सहभागी राहायचं की आपली नोकरी वाचवण्यासाठी जे इतर कामगार सेवेत परत आहेत त्यांच्याबरोबर सेवेत परत यायचं तेव्हा आता जी कारवाई आहे ती अधिकाधिक दिवसेंदिवस तीव्र होईल अशी अपेक्षा आहे आता कंत्राटी पद्धतीच्या स कर्मचाऱ्यांवरती कारवाईचा बडगा उघडलेला आहे त्यानंतर जे सेवेत आहेत त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करण्याची तयारी एस टी महामंडळाने केलेली आहे कारण की अनिल परब यांनी जी कालच माहिती दिली की एकूण अठ्ठावीस कामगारांच्या विविध संघटना आहेत सरकार हो। राज्य परिवहन मंडळ हे सर्व आणि जी समिती नेमलेली आहे या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत परंतु चर्चेसाठी कुणीही ठोसपणे पुढे येत नाही ही सध्याची खरीतर मोठी समस्या आहे स्वरदा नक्कीच नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता हे कर्मचारी पुन्हा एकदा रुजू होतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद आम्ही या तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट